जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असून नव्याने 185 रुग्ण आढळून आले तर 2 रुग्णांचा मृत्यू झालाय. 24 तासात 255 जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये वाळवा तालुका आणि कुपवाड शहरातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. नवीन रुग्णांमध्ये महानगरपालिका क्षेत्रात 27 रुग्ण आढळलेत. याशिवाय आटपाडी तालुक्यात 16 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 27 रुग्ण, खानापूर तालुक्यात 13 रुग्ण, पलूस तालुक्यात 10 रुग्ण, तासगाव तालुक्यात 30 रुग्ण, जत तालुक्यात 17 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यात 11 रुग्ण, मिरज तालुक्यात 7 रुग्ण, शिराळा तालुक्यात 9 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 18 रुग्ण आढळलेत. नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालल्याने दिलासा मिळतोय. जिल्ह्यात 24 तासात नव्याने 185 रुग्ण आढळून आले तर 2 रुग्णांचा मृत्यू झालाय. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये वाळवा तालुका आणि कुपवाड शहरातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. या रुग्णांवर जिल्ह्यातल्या विविध रुग्णालयात उपचार सुरू होते. या सर्व रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंके यांनी सांगितले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. सांगली मिरज महापालिका क्षेत्रात 27 जण पॉझिटिव्ह आलेत. यामध्ये सांगलीतील 15 रुग्ण आणि मिरजेतील 12 रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय तासगाव तालुक्यात सर्वाधिक 30 रुग्ण आढळलेत. त्याचबरोबर आटपाडी तालुक्यात 16 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 27 रुग्ण, खानापूर तालुक्यात 13 रुग्ण, पलूस तालुक्यात 10 रुग्ण, जत तालुक्यात 17 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यात 11 रुग्ण, मिरज तालुक्यात 7 रुग्ण, शिराळा तालुक्यात 9 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 18 रुग्ण आढळलेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील 1 रुग्ण आढळलाय. या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली तर त्या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 44,755 रुग्ण आढळलेत. त्यापैकी 1,628 व्यक्तींचा मृत्यू झालाय तर 41,247 जण कोरोनामुक्त झालेत. सध्यास्थितीत जिल्ह्यात 1,880 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बाधित रुग्णांपैकी 1,356 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.